द रेमंड शॉप अकोले, कोणतेही तुमचे जुने कपडे जमा करा आमच्या रेमंड शॉप मध्ये आणि नवीन कापड खरेदी करा व शर्ट ट्राउजरची शिलाई मिळवा अगदी मोफत। ही ऑफर फक्त 15 ऑगस्ट पर्यंत मर्यादित। आमचा पत्ता अगस्ती साखर कारखाना रोड, अकोले स्टेट बँक समोर, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। संपर्क 02424295156। अकोले तालुक्यातील विरगाव या ठिकाणी आज वृक्ष संवर्धनाच्या दृष्टीने एक आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला। वृक्ष दिंडी, वृक्ष लागवड आणि लावलेल्या वृक्षांचं पूजन असा प्रेरणादायी कार्यक्रम विरगाव ग्रामस्थांच्या पुढाकारातून पार पडला। मुंबई येथील सप्रेम संस्था आणि डाफ केटल कंपनीच्या माध्यमातून विरगाव ग्रामस्थांना आज तब्बल 2000 केशरांब्यांची रोपं वितरित करण्यात आली। CSR प्रमुख डाफ केटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संतोष जगधने साहेब यांच्या शुभ हस्ते तर मुंबईच्या सप्रेम संस्थेचे डॉक्टर प्रकाश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम पार पडला। विरगाव गावात प्रमुख पाहुण्यांचं आगमन होताच विरगाव ग्रामस्थांच्या वतीनं फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय आणि मातोश्री राधा फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हातात आंब्याची रोपं घेऊन गावातून वृक्षदिंड काढली। यावेळी धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय आणि मातोश्री राधा फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हातात आंब्याची रोपं घेऊन गावातून वृक्षदिंडी काढली। यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आणि विरगाव ग्रामस्थांच्या हस्ते आंब्याच्या रोपांची लागवड करण्यात आली। आंब्याची रोपं लावल्यानंतर नारळ वाढवून वृक्षपूजन सुद्धा करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरेंद्र थोरात हे होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यानंतर CSR प्रमुख डाफ केटल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संतोष जगधने साहेब आणि मुंबईच्या सप्रेम संस्थेचे डॉक्टर प्रकाश गायकवाड यांनी विरगाव ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं। तसंच भविष्यात विरगाव गावात वृक्ष लागवड, पांडव क्षेत्र आणि इतरही मदत आमच्यामार्फत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन अमृतसागर दूध संघाचे व्हॉइस चेअरमन रावसाहेब पाटील वाघचौरे यांच्या पुढाकारातून करण्यात आलं। विरगाव गावची ओळख ही स्वच्छ, सुंदर व हरित विरगाव अशी आहे। या गावात अनेक विकास कामं मार्गी लागली असून रावसाहेब वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली विरगाव ग्रामपंचायत चांगली कामं करत आहे। आज गावात झालेला हा कार्यक्रम त्याचंच एक घोतक आहे। या कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच प्रगती रावसाहेब वाघचौरे, उपसरपंच जयवंत थोरात, भाजपा सरचिटणीस भाऊसाहेब वाघचौरे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव कुमकर, वाल्मिक देशमुख चेअरमन सुनील वाघचौरे, व्हाईस चेअरमन किसन अस्वले, अनिल डोळस, भगवान थोरात, वसंतराव जॉक्सौरे, भीमाशंकर मालुंजकर, बाळासाहेब मुळे, सयाजी टेमगिरे, सोमनाथ कुमकर, सारिका वाघचौरे, पथवे मॅडम, महेश वाघचौरे, संपत वाघचौरे, नवनाथ कदम, उत्तम वाघचौरे, बाळासाहेब अस्वले, अंबादास अस्वले, सचिन वाघचौरे, निलेश वाघचौरे, अनिल देशमुख, रेवन महाराज देशमुख, दत्ता गोरे, चौरे साहेब, कृषी अधिकारी शिंदे मॅडम, ग्रामसेविका वर्षा नेहे, गणेश रेवगडे, बाळासाहेब वाघचौरे आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ विरगाव यांनी विशेष परिश्रम घेतले। विरगाव ग्रामस्थांच्या आदरातिथ्याने पाहुणे भारावून गेले होते। अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट। सप्रेम व डॉट केटल यांच्या विद्यमाने आज आपल्या इथं जो केशर आंबा वृक्ष लागवड याच्याविषयीचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी माननीय श्री संतोष जगधने साहेब, त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर प्रकाश गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे आपले तालुका कृषी अधिकारी माननीय श्रीयुत चौरे साहेब, आपल्या कृषी अधिकारी माननीय श्रीयुत शिंदे मॅडम, त्याचप्रमाणे कोले साहेब गट विकास अधिकारी, तसेच आपल्या येथील आपल्या दूध संघाचे व्हाईस चेअरमन माननीय श्रीयुत रावसाहेबजी वाघचौरे साहेब, बाळासाहेब मुळे साहेब व इतर मान्यवर गावातील सर्व या ठिकाणी आज उपस्थित आहेत। मित्रांनो, विरगाव गावाला खूप मोठा इतिहास आहे। खरं तर विरगाव गावाची पार्श्वभूमी जर बघितली आपण तर 16व्या शतकापासूनचा इतिहास आपण सांगतो, परंतु ज्यावेळेस 16व्या शतकापासूनचा इतिहास सांगतो तर 2000 साली, आज 2023 साल आले, त्यात बदल काय झाला आहे? विरगाव गावामध्ये जी प्रगती व्हायला पाहिजे होती त्या दशकात जर बघितलं तर अहिल्याबाईंची 12वा आहे आपल्या गावात, 12वासारखी मोठी इमारत आहे, परंतु त्याच पद्धतीने जो काय बदल त्या वेगाने त्या काळात जो बदल झालेला होता तो पुढे झालेला दिसत नाहीये। आता अलीकडच्या काळात रावसाहेब वाघचौरे यांनी ज्यापासून खरं तर धुरा हातात घेतली तेव्हापासून बघितलं तर पुन्हा एकदा जोरात कामाला सुरुवात झाली व वेगाने बदल घडत आहेत।
विरगाव गावाची जर संरचना आपण बघितली साहेब तर खूप चांगली संरचना गावाची आहे. चारही बाजूंनी डोंगर गावाला आहेत. खूप सुंदर अशी रचना गावाची आहे. खूप चांगला विकास होऊ शकतो. आज सगळे तुम्ही म्हणतात खेड्याकडे चला खेड्याकडे चला खेड्याकडे चला, परंतु खेड्यात आल्यावर तुम्हाला समस्या कळतील का? खेड्यामध्ये नक्की समस्या काय आहे? खेड्यामधल्या समस्या जर बघितल्या साहेब तर बेरोजगारीचा इथं मोठा प्रश्न हा वाचून बसलाय. इथं आमची मुलं आज ग्रॅज्युएट झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली, त्यांना नोकऱ्या नाहीयेत, त्यांना शिक्षणाच्या सुविधा नाहीयेत. आज रावसाहेब वाकचोड्यांच्या याने कुठंतरी इथं शिक्षणाचं संकुल उभं झालंय, परंतु तरी पण शिक्षणाच्या ज्या संधी उपलब्ध झाल्या त्या शिक्षणातून जो रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे ती रोजगाराची निर्मिती आमच्या इथं झालेली नाहीयेत. आरोग्याच्या जर समस्या बघितल्या तर आरोग्याच्या समस्या इथं आवासून उभा आहेत. या सगळ्या समस्यांवर उपाय करण्यासाठी खरं तर शासन मदत करतच आहे. रावसाहेब वाकचोडे असतील, जालिंदर वाकचोडे साहेब असतील, हे रात्रंदिवस प्रयत्न करतायत, पण ते त्यांच्या या फाटलेल्या आकाशाला गवस निघाला असे त्यांचे प्रयत्न पण या ठिकाणी कमी पडतायत. परंतु या ठिकाणी आणखी खूप मोठं काम होण्याची गरज आहे. खरं तर त्या एनजीओच्या माध्यमातून मला वाटतं इथं फार मोठं काम तुमच्या माध्यमातून उभं करू शकतो. खरं तर हे गाव म्हणजे खूप सुंदर असं गाव आहे. इथलं कुठलंही राजकीय मतभेद नाहीत. इथं निवडणुका पण बहुतांशी बिनविरोध होतात. या गावाची एक संस्कृती आहे, निवडणुका झाल्या मत काउंटिंग झालं की सगळे एकत्र येऊन चहा पितात. या गावची संस्कृती खूप चांगली आहे. सगळी लोक एकोप्याने काम करतात, सगळी लोक एकोप्याने लढतात. एकत्र तुम्हाला आजही बघितलं असेल तर सगळी लोक अगदी प्रेमाने राहतात. साहेब जर तुम्हाला प्रेम पाहिजे असेल तर गावात यावं लागतं आणि त्यातही विरगावातच यावं लागतं. हे गाव तर खरं तर प्रेमाने भरलेलं गाव आहे. आमचं जर रावसाहेब वाकचोडे साहेबांनी इथनं प्रेम वाटायला सुरुवात केली आहे आणि सगळ्यांना प्रेम वाटायचं इथं काम होतंय आणि यातून खरं तर बोलण्यासारखं या ठिकाणी खूप आहे. परंतु इथं जे काम झालंय तेही खूप झालंय. अनेक पुरस्कार आम्हाला मिळालेत निस्वार्थीपणे स्वतःच्या पैशातले गावाने किंवा रावसाहेब वाकचोडेंनी स्वतः पैसे खर्च करून इथं विकास घडवलाय. त्या विकासाच्या माध्यमातून तुम्ही जर पाहिलं असेल तर आमचं वेळोवेळी पाणी अडवलं गेलंय गावात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गावात दारूबंदी आहे, कुठल्याही प्रकारचं व्यसन गावात केलं जात नाही. गावात शिवा चढाई बंदी आहे, वृक्ष तोड बंदी आहे. ज्यावेळेस शासनाची हे नव्हती त्यावेळेस एक ते 10 ते 15 वर्षापासून रावसाहेब वाकचोड्यांच्या नेतृत्वाखाली इथं चराई बंदी झाली असेल, दारूबंदी झाली असेल, वृक्ष तोड बंदी झाली असेल, या गोष्टी इथं ऑलरेडी झाल्यात. तुम्हाला आता मी एक खात्री देतो, इथून विरगावाने एखादं काम जर हाती घेतलं तर निश्चित त्यात 100% रिझल्ट इथून मागे दाखवलाय. याच जी आज तुम्ही आंबा लागवड केली त्याच आंब्यांचा पाठपुरावा करायला तुम्ही नक्की या. त्या आंब्यांचे फळं घेऊन चाखायला तुम्हाला नक्की तिथून मिळतील. त्याचप्रमाणे या गावावरही तुम्ही चांगलं लक्ष असू द्यात. जर तुमचा खारीचा वाटा जर या गावाला मिळाला तर निश्चितच हे गाव तुम्हाला यातनं चांगलं यश संपादून दाखवल अशी आशा मी या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला देतो. मित्रांनो, खरं तर तुमच्याला खूप उशीर झालाय. तुमचंही या ठिकाणी माफी मागतो व तुमच्या धैर्याला खरं तर दाद देतो. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 बार साडी, 9 बार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता: शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.